नमस्कार मित्रांनो, मुलगे चॅनलला आपलं स्वागत आहे। आज आम्ही काय शिकून घ्यायचं आहे, जी कोडमध्ये काय काय फंक्शन होतं आहे, कसं यूज करतो आहे आपण CNCवर। हा व्हिडिओमध्ये ओनली 5 कोडचं मी डिटेल सांगितलं आहे। फर्स्ट आपण G0 कशासाठी वापरतो, G0 कोड, जी कोड म्हणजे काय, जी कोड यूज्ड CNC मशीन, जी कोड इज यूज्ड फॉर दी CNC मशीन, जी कोड इज ए सॉफ्टवेअर कोडिंग। दिस मीन्स याचे अर्थ काय, प्रिपरेटरी फंक्शन्स। जी कोडचे अर्थ काय, प्रिपरेटरी फंक्शन्स। फर्स्ट आपण कुठला कोड वापरतो, आपण फर्स्ट कोड G0 कोड आपण पहिला वापरतो। G0 यूज ऑफ दिस कोड रॅपिड मुवमेंटम ऑफ एक्सिस अवर टूल टरेट विल बी स्पीड कम टू दी जॉब नियर। G0 इज स्पीड कम ऑन दी नियर ऑफ दी जॉब अँड स्पीड मुवमेंटिंग टरेट ऑन टूल मुवमेंटिंग ऑफ द स्पीड दॅट पर्पोज यूज्ड हा कोड। कशासाठी, स्पीड येते टूलची, मुवमेंटिंग स्पीड होते, कटिंगला हा कोड नाही चालत, फक्त रॅपिडसाठी म्हणजे स्पीड मुवमेंटिंगसाठी टूल स्पीड सेव द टाईम सायकल, सेव द टाईम ऑफ द सायकल। एनी पार्ट ऑफ द कटिंग इन टूल not for use this code, only return give the speed momenting purpose used for this code G00. For example, मी इथं लिहिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, कशासाठी आपण हा कोड वापर, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल G00X30Z10.0 एक्झाम्पलसाठी मी इथं लिहिलेलं आहे। हा एक्झाम्पल स्पीडमध्ये वरून खाली टरेट होमिंग पोझिशन ते खाली जॉब पेस पर फेस किती याच्यात 10 अंतरने येऊन डिस्टन्समध्ये थांबलेलं आहे टूल। इथं हा कोड टाकून हा कोड जड प्लस टाकले किती 10 mm ते टूल येऊन होल्ड झालं। G0 कशासाठी वापरतो, रॅपिड मुवमेंट ॲक्सिस अवर टूल टरेट विल बी स्पीड कम टू दी जॉब नियर। ओके, नेक्स्ट वन G01 लिनियर स्लो मुवमेंट टरेट डायरेक्शनल कटिंग टूल विथ सपोर्टेड ऑफ फीड कट दी मटेरियल। लिनियर स्लो मुवमेंट ऑफ टरेट डायरेक्शनल अँड कट टूल विथ सपोर्ट फॉर with support of feed cut the material। G01 टाकल्यावर काय होते, आपल्या कटिंग करायचे, फर्स्ट स्टार्ट द कट इन्सर्ट टूलिंग टूल आहे बिटवीन जॉब टूल बिटवीन टूल टूलमध्ये आणि जॉबमध्ये कट चालू झालं, त्या टाईमला स्पीड नाही चालणार एवढं स्पीड, त्याचं लिमिट असते, लिमिट कटिंगचं लिमिट असते, G0 कटिंग नाही चालणार, ते मला G01 टाकायचं असते। G01 स्लो कटिंग चालू होते, ते झाल्यानंतर मागं फीडचं सपोर्ट पाहिजे, फीड किती फोर्स म्हणजे दाबण्यासाठी, फीड सावकाश दाबण्यासाठी आपण फीड टाकतो मागा, ते कटिंग चालू झाल्यानंतर आपलं टूल सावकाश मटेरियल कटिंग करत करत पुढं जाते, त्यासाठी आपण प्रत्येक कुठं टाकायचं गरजेप्रमाणे प्रकार आपण G01 टाकायचं, परत आपल्याला रिलीव झालं टूल आणि जॉबच्या मध्ये गॅप झालं, रिटर्न मागं घ्यायसाठी G0 आपण वापरतो, कटिंगसाठी G01 सावकाश मुवमेंट। फॉर एक्झाम्पल काय होते,
फोर्स फोर्स अप्लाइड विद वर्क वर्क काय होते अप्लाइड फोर्स इनटू डिस्टन्स मोड त्यासाठी अप्लाइड फोर्स त्याची दैट इज कॉल्ड दी वर्क म्हणतो आपण कस हे पण तसंच आहे जी झिरो वन अप्लाइड फोर्स मागं फीड वन फीड टाकल्यावर आपल्या स्पिंडल रोटेशन्समध्ये टूल आणि जॉब जॉबवरती कट चालू झाल्यानंतर स्लो मुवमेंट होते त्यासाठी जी झिरो वन वापरतो त्याच्या मागं फीड पॉईंट वन दॅट इज कॉल्ड दी वर्क दॅट वॉट इज द वर्क अप्लाइड फोर्स डिस्टन्स मूव दी डायरेक्शनल तिथं काय होते आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर तिथं जागा सोडून पुढं जाते ते आपण काय म्हणतो एक काम झालं दॅट इज वर्क दॅट इज नाव नाव दॅट इज कॉल्ड दी वर्क हे पण तसं आहे लिनियर मुवमेंट कटिंग द स्लो झाल्यानंतर आपण फीड अप्लाइड फीड कंपल्सरी पाहिजे फीड नाही दिले तर मग पुढं टूल नाही जाणार ते अप्लाइड फोर्स डिस्टन्स मूवसाठी ह्या वापरायचं सा स्लो अँड अप्लाइड फोर्ससाठी फीड वन फाय फीड वन वन टाका टू टाका फीड वन टू वन फाय डिपेंडिंग अपॉन मटेरियलवरती एस एसला वेगळा होते एम एसला वेगळा होते डिपेंड अपॉन मटेरियल नायलनचं पण पॉईंट टू फाईव्ह पॉईंट फोर किती देऊ शकतं पण फिनिश येणार नाही डिपेंडिंग अपॉन मटेरियलवरती आपण काय करतो फील्ड देतो किती जी झिरो वन झेड मायनस मी इथं एक्झाम्पल लिहिलेले इथं जी झिरो वन झेड मायनस 25 फीड 15 फीड 0.15 समजलं हा कशासाठी कटिंग दी लिनियर स्लो मुवमेंट ऑफ टरेट डायरेक्शनल अँड कटिंग टूल विदाउट सपोर्ट ऑफ फीड कट दी मटेरियल दॅट इज नोन ॲज लिनियर मुवमेंट नेक्स्ट वन काय G02 G01 झालं नेक्स्ट G02 टूल सर्क्युलर मुवमेंटम ऑफ द क्लॉकवाइज डायरेक्शन नाव मेक रेडियस फॉर द जॉब यूज दिस कोड टूल सर्क्युलर मुवमेंट ऑफ द क्लॉकवाइज डायरेक्शन नाव मेक ऑन रेडियस फॉर जॉब यूज दिस कोड एक्झाम्पल मी तर डायरेक्शन कुठलं आपल्याला रेडियस मारायचं एक हे हा गोल एक सर्क्युलर जॉब आहे एक सर्क्युलर जॉब आहे हा सर्क्युलर जॉबला आपल्याला रेडियस करायचं आहे गोल रेडियस आपण तयार करायचं आहे आपल्या कंपोनेंट फॉर जॉबवरती त्यासाठी डायरेक्शन बघायचं आपल्याला हा डायरेक्शनला आपल्याला हा डायरेक्शनला काय करायचं आहे हा डायरेक्शनला रेडियस मारायचा आहे इकडं ह्या डायरेक्शनला रेडियस मारायचा आहे फॉर एक्झाम्पल जॉबला हा डायरेक्शनला टूल चालवायचं आहे नंतर हा डायरेक्शन कुठलं झालं हे क्लॉकवाईज डायरेक्शन झालं आपल्या आपल्या वॉचची डायरेक्शन कुठलं आहे घड्याळचं अशी क्लॉकवाईज डायरेक्शन झालं आपल्याला रेडियस ह्या रेडियस नाही हा रेडियस अँटी क्लॉकवाईजमध्ये आपण डायरेक्शन टूल कुठल्या डायरेक्शनमध्ये रोटेशन करायचं आहे क्लॉकवाईजमध्ये रोटेशन करायचं आहे मी इथं एरोमर कुठल्या साईडला दिले क्लॉकवाईज डायरेक्शनला दिले हाप्रमाणे आपण रेडियस मारायचं कुठला हा स्क्वायरमध्ये हा स्क्वायर आहे इथं हा इथं आपल्याला रेडियस मारायचं आहे इथं पण G02 आपण यूज करतो इथं गोल आहे इथं गोल रेडियस मारायचं 5 mm म्हणल्यावर इथं G02 डायरेक्शन कुठला झाला अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन झाला काय G02 आपण टूल सर्क्युलर मुवमेंटम ऑफ क्लॉकवाईज डायरेक्शन नाव मेक रेडियस फॉर जॉब यूज दिस कोड रेडियस
ज्यावरती आपल्याला गोल करायचं, राऊंड करायचं, रेडियस डायरेक्शन बघायचं, कुठलं आपल्या टूल कुठं आहे, आपल्या टूल कुठल्या पोझिशनला चालू आहे, कसं रेडियस मारायचं आहे, अँटी क्लॉकवाईजमध्ये आहे, क्लॉकवाईजमध्ये आहे, ते प्रमाणे आपण हा कोड वापरायचा आहे सर्क्युलर मुमेंटिंग पर्पज. नेक्स्ट वन G03. नेक्स्ट वन काय G03? G03 इज टूल सर्क्युलर मुमेंट ऑफ एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. नाउ मेक ऑन रेडियस फॉर यूज दिस कोड डिपेंड आपल्या कंपोनेंटवर. कंपोनेंट आल्सो सेम जॉबवरती येणारा रेडियस करण्यासाठी आपण G03 कोड वापरायचं असते. हा कोड आपण टूल कुठलं आहे, LHA, RHA आणि डायरेक्शन आपल्याला जॉबवरती ODवरती मारायचं आहे, कुठलं आउटर डायमीटरला L स्क्वेअरमध्ये मारायचं, स्टेपला मारायचं, डायरेक्शन बघून आपल्याला हा कोड वापरतो. फॉर एक्झाम्पल इथं मी काय लिहिलं, G03 X15 Z-4 फीड 0.11 हे काय दिले मी G03 हा कोड की यूज केलं. आपल्याला X15 ओडी 15 डायमीटर आहे, Z-4 म्हणजे अरे इथं काय करायचं आपल्याला रेडियस कंपल्सरी टाकायचं आहे. इथं आपण रेडियस व्हॅल्यू पाहिजे. इथं रेडियस R 4.0 टाकायचं असते व्हॅल्यू कितीचा, Z-4 इथं व्हॅल्यू आमची किती आहे 4.0 रेडियस टाकायचं आहे इथं. और फोर पॉईंट झिरोचा व्हॅल्यू आपल्याला टाकायचं आहे. और फीड 11 फीड टाकले 0.01. CNC मध्ये टोटली फीड कसं आहे, रेव्होल्यूशन पर मिनिट RPM आपलं कसं आहे, RPM म्हणजे काय, रेव्होल्यूशन पर मिनिट. पर मिनटाला फीड 0.1 पर रेव्होल्यूशनमध्ये फीड 1 टाकलं तर ते कॅल्क्युलेशनमध्ये डिटेल मी नेक्स्ट क्लासमध्ये सांगणार आहे. टूल सर्क्युलर मुमेंट ऑफ द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ऑफ मेक रेडियस जॉब फॉर दिस कोड झालं. आणि G03 X15 Z-4 R 4.0 इथं कंपल्सरी आरचं व्हॅल्यू टाकायचं असतं रेडियससाठी. ते व्हॅल्यू नाही टाकलं तर रेडियस नाही होणार, चॅम्पर येणार, फीड पॉईंट ऑन झाला. हे अँटी क्लॉकवाईजमध्ये डायरेक्शन बघून आपल्याला कुठल्या साईडला करायचं रेडियस ते प्रमाणे बघून हा कोड वापरायचा आहे अँटी क्लॉकवाईजसाठी G03 आणि क्लॉकवाईजसाठी G02. नेक्स्ट G04 दिस कोड G04 दिस कोड यूज फॉर द टूल ड्वेल कमांड होल्ड टू 2 सेकंड द मटेरियल, 2 सेकंड्स कट द मटेरियल. हे काय आपण ग्रो मारताना आपल्याला 1 सेकंड
म्हणजे टूल ओढलं ते आर स्पिंडल आपल्या चक स्पिंडल चालूच असते पण फीड होल्ड होते हे कोट टाकून आपण एक्सचं व्हॅल्यू टाकलं म्हणजे फक्त 5 ते 2 ते 5 सेकंड फक्त टूल कटिंग बंद होते बंद म्हणजे स्पीड स्पिंडल नाही बंद होत फक्त आपल्या फीड बंद होते 2 सेकंड होल्ड थांबते टूल फक्त 5 सेकंड झाल्यावर परत कटिंग चालू होते आपण हे जास्त ग्रू मारताना हे कोड वापरू शकतो G04 ड्वेल कमांड ड्वेल टाईम लेटर आहे ड्वेल टाईम लेटर ड्वेल कमांडसाठी आपण हे G04 आपण यूज करतो. ओके मित्रांनो, आज आम्ही किती 5 कोड किती झाले 5 प्रकारची कोडचा आज अभ्यास करून कंप्लीट केले. ते झाल्यानंतर आपण रिमेनिंग ते बाकी किती राहिले जी कोड कुठं कुठं वापरायचं हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पार्ट टू पार्ट थ्री कोडिंगचं पार्ट वन फर्स्ट झालं G01 G00 G02 G03 G04 किती 5 कोडची हा कंप्लीट हा टोटलमध्ये झालं. नंतर रिमेनिंग बाकी कोड मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करून मी अपलोड करणार आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा. धन्यवाद.